नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठ्यांशामध्ये आज आपण नकाशा वाचन बघणार आहोत. संदर्भीय नकाशा संदर्भीय माहिती आज आपण घेणार आहोत. आपले महाराष्ट्र राज्य या नकाशाचे आज आपण वाचन करणार आहोत. कोणतेही नकाशाचे वाचन करण्यापूर्वी प्रथमतः त्या नकाशाच्या खालच्या बाजूस कोपऱ्यामध्ये असलेली सूची आणि दिशादर्शक चक्र यांची वाचन करावे. दिशादर्शक चक्राच्या माध्यमातून आपल्याला नकाशाच्या सर्व मुख्य चार दिशांची माहिती मिळते. दिशादर्शक चक्राच्या सर्वात वरच्या बाजूस दर्शवलेली उत्तर दिशा ही आपल्याला नकाशाची उत्तर दिशा दर्शवते, तर खालची दिशा ही आपल्याला दक्षिण दिशा दर्शवते. त्याचप्रमाणे पूर्व आणि पश्चिम या दोघेही दिशा दर्शवतात. म्हणजेच तर काय, नकाशातील चार मुख्य दिशांचे वाचन हे नकाशातील खालच्या बाजूस दर्शवलेल्या दिशाचक्राच्या माध्यमातून आपल्याला कळते. तसेच नकाशाच्या खालच्या बाजूस असलेली सूची ही आपल्याला नकाशामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या चिन्हांची माहिती, खुणांची माहिती ही दर्शवते. जसे राज्याची सीमा, जिल्ह्याची सीमा, त्याचप्रमाणे राज्याची राजधानी, उपराजधानी या संदर्भीय असलेल्या खुणांची माहिती ही आपल्याला नकाशातील सूचीच्या माध्यमातून मिळते. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आपल्या महाराष्ट्र राज्य या नकाशाची वाचन करूया. विद्यार्थी मित्रांनो, या नकाशामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची माहिती दर्शवलेली आहे. या जिल्ह्यांमध्ये आता आपण बीड जिल्ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. बघा बरं, हा बीड जिल्हा, या बीड जिल्ह्याच्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे? अगदी बरोबर, जालना. तसेच बीड जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? बघा बरं, उस्मानाबाद. तसेच बीड जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? परभणी. तर बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? अहमदनगर. म्हणजेच काय, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या चारही बाजूला म्हणजे चारही दिशांना असलेल्या जिल्ह्यांची माहिती आपल्याला या संदर्भीय दिशाचक्र या ठिकाणी ठेवल्यामुळे आपल्याला लक्षात आले. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या आपल्या महाराष्ट्राच्या मध्यभागी हे दिशाचक्र ठेवूया. ठेवले, आता आपल्याला या दिशाचक्राच्या माध्यमातून काय लक्षात येत आहे, आपल्या या महाराष्ट्राची माहिती देखील आपल्याला जाणून घ्यायची आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे? बघा बरं, वरती. उत्तर दिशा म्हणजे वरची दिशा, मध्य प्रदेश. अगदी बरोबर. तर महाराष्ट्राच्या या खालच्या दिशेस म्हणजेच दक्षिण दिशा, खालची बाजू म्हणजे दक्षिण बाजू, या दक्षिण दिशेला कोणते राज्य आहे? कर्नाटक. अगदी बरोबर. तसेच महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? बघा बरं, या महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे. हे महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्य दर्शवलेले आहे. तसेच पश्चिमेला कोणते आहे? पश्चिमेला मुंबई उपनगर आणि अरबी समुद्र, संपूर्ण अरबी समुद्र. तर आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून आणि नकाशामध्ये आपण दर्शवलेल्या दिशाचक्राच्या माध्यमातून नकाशा वाचन कसे करायचे याचे अवलोकन झाले. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पालकांच्या मदतीने नकाशामध्ये दर्शवलेल्या इतर जिल्ह्यांची माहिती ही देखील आपण जाणून घ्यायची आहे. आणि इतर जिल्ह्यांच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर आणि दक्षिणेस असलेल्या इतर जिल्ह्यांची माहिती देखील आपण प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. आणि स्वतः आपण प्रश्न निर्मिती आणि त्याखाली उत्तरे लिहून आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायची आहे. धन्यवाद.